नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य तू त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तु मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम सेकंड इयर एम ये एस सी सेकंडमध्ये विचारला जाणारा प्रश्न किमोथेरपी पाच मार्काला टिपाली हा विचारला जातो त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया सर्वात प्रथम म्हणजे किमोथेरपीचा हा व्हिडिओ बघताना तुमचे जे नर्सिंग ट्यूटर असतात मी बऱ्याचदा सांगते त्याने दिलेल्या नोट्स किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील ते पुस्तकंही तुम्ही किंवा त्याच्या आधारेही तुम्ही टिप्स काढू शकता हाही व्हिडिओ फॉलो करू शकता पण इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे नर्सिंग ट्यूटर किंवा जे नर्सिंगचे टीचर असतात त्यांच्याकडनं तुम्ही टिप्स घेतलेल्या किंवा त्याने शिकवलेलं फॉलो करणं पहिलं इम्पॉर्टंट आहे तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया किमोथेरपी आपण बघूया पहिले व्याख्या बघूया किंवा डेफिनेशन बघूया किमोथेरपीची जलदगतीने संख्येने भराबर वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना मारणाऱ्या औषधांनी केलेल्या उपचाराला किमोथेरपी असे म्हणतात जलदगतीने संख्येने भराभर वाढणाऱ्या कर्करोगाच्या ज्या पेशी असतात त्यांना मारणाऱ्या औषधांना औषधांनी केलेल्या उपचाराला किमोथेरपी असे म्हणतात ज्या कॅन्सरच्या पेशी वाढतात जलदगतीने त्यांना मारणारी जी उपचार पद्धती आहे तिला किमोथेरपी असं म्हणतात त्याच्यानंतर किमोथेरपी बरे होण्याची शक्यता असलेले कॅन्सर आपण बघूया किमोथेरपीने आपण कोणते कोणते कॅन्सर बंद म्हणजे बरे करू शकतो किंवा चान्सेस असतात तर पहिलं आहे कोरिओ कार्सिनोमा ॲक्युट लिम्फोप्लास्टिक ल्युकोमिया हॉस्किन्स डिसीज मॅलिगंट लि लिम्फोमा त्याच्यानंतर टेस्टिक्युलर कॅन्सर ऑफ होम टाईप ओरियन कॅन्सर त्याच्यानंतर आहे विम्स ट्युमर मुलातील मूत्रपिंडाचा कॅन्सर एम्ब्रिओनला हॅब्डोमाइसो कार्सिनोमा त्याच्यानंतर एविंग्स सार्कोमा ॲक्युट त्याच्यानंतर आहे ॲक्युट माथेलॉईड ल्युकोमिया तर अशा प्रकारे हे दहा कॅन्सर किंवा अजून बरेच असतील तर ते आपण किमोथेरपीने बरे करू शकतो त्याच्यानंतर आहे किमोथेरपीची आपण प्रक्रिया बघणार आहोत कशाप्रकारे आहे किंवा किनो के, किमोथेरपीची प्रक्रिया कशा प्रकारे असते ते बघूया तर किमोथेरपी म्हणजे काय असतं तर नेमकं किमोथेरपी औषधे असतात जी इंट्रावेनस असतात म्हणजे आय व्ही तोंडा वाट्टे गोळ्या असतात किंवा द जे लिक्विड असतात द्रव स्वरूपात किंवा इंजेक्शनसह विविध मार्गाने दिली जाऊ शकतात निवडलेली पद्धत विशिष्ट औषधाने रुग्णांच्या स्थितीवर अवलंबून असतात तर निवडलेली औषधे हे रुग्णांच्या स्थितीवर अवलंबून असतात असं तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर आहे दुसरं किमोथेरपी बहुतेक वेळा चक्रांमध्ये दिली जाते प्रत्येकामध्ये उपचार कालावधी आणि त्यानंतर विश्रांतीचा कालावधी असतो हा दृष्टिकोन निरोगी पेशींना होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतो आता किमोथेरपी वेळा चक्रांमध्ये दिली जाते प्रत्येकामध्ये चक उपचार आणि त्यानंतर विश्रांतीचा कालावधी असतो हा दृष्टिकोन निरोगी पेशींना होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतो आणि शरीराला पुनर्प्राप्त करण्यास अनुमती देतो किमोथेरपीचा त्याच्यानंतर किमोथेरपी किती का देऊ शकतो किंवा देतो तर किमोथेरपीचा एक कोर्स हा किमोथेरपीचा तर इथे ॲक्च्युली किमो आहे केमो झाला असेल तर त्याच्यात म चुकून केमोलीला आहे मग असं बऱ्याचदा कमेंट्स येतात केमोलीयाचं क क किमो ते किमोथेरपी आहे तर त्याचा ते बायमिस्टेकली झालं तर तुम्ही सुधारू शकता किमोथेरपी आहे तर किमोथेरपीचा कोर्स साधारणतः लिहिताना थोडंसं मिस्टेक झालं आहे तर किमोथेरपीचा कोस साधारण तीन ते सहा महिन्याचा असतो तरी त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो तुमच्याकडे प्रत्येक चक्र किती वेळा आहे तुमचा उपचार कोस किती काळ टिकतो हे अनेक घटकावर अवलंबून असते यामध्ये कर्करोगाचा प्रकार आहे यावर यावरसुद्धा ल झालाय यावर अवलंबून असते आता किमोथेरपीचा कोस साधारण तीन ते सहा महिन्याचा असतो जरी त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतो तुमच्याकडे म्हणजे पेशंटकडे प्रत्येक चक्र किती वेळा आहे आणि तुमचा उपचार कोस किती काळ टिकतो हे अनेक घटकावर अव अवलंबून असे तुम्ही रुग्णाचं लिहू शकता मध्ये कर्करोगाचा प्रकार कोणता आहे यावर अवलंबून असते किमोथेरपीचा का त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर किमोथेरपी देताना काळजी व परिचार्य आहे तर इथे तुम्हाला मी मगाशी सांगितले त्याच्याप्रमाणे किमो करा केमो झालंय तर मग परत त्याच्यावरून हे नको पायमिस्टिक झालं आहे कारण टाईप करताना तर कर्करोग म्हटले की कोणतीही कोणी व्यक्ती घाबरून जाते व ते साहजिकच आहे कारण यावर अजून रामबाम उपाय मिळालेच नाही व त्यामुळे ती व्यक्ती काळजी काय घ्यायची आणि परिचारी आहे तर ते लिहायचं तुम्हाला याची जाणीव सर्वांनाच होते याच कारणासह परिचारिकेने म्हणजे परिचारिका आहे केव्हाही झटकन कधी कधी पारिचारिकासह चुकून प्रोनाऊन झालं तर परिचारिकाच आहे माझ्याकडून चुकून होतं तर परिचारिका आहे नोंद ठेवा कुणीतरी कमेंट केली होती की परिचारिका बोला चुकून एखादा शब्द गेला असेल तर परिचारिकाच असते प प आहे सिंगल पा नाही तर परिचारिका केव्हाही झटकन या रोगाची वाच्यता रुग्णाजवळ त्याच्या नातेवाईक नातेवाईकाचा त्यांच्याजवळ करू नये प्रथम त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवून मगच प्रथम नातेवाईकांना रुग्णांच्या आजारपणाची व त्याच्या गांभीर्याची कल्पना द्यावी जर कर्करोग जो आहे तर त्याची वाच्यता असते ती पटकन रुग्णाजवळ करायची नाही म्हणजे फक्त कर्करोगाचंच नाही तर फ्युचरमध्ये तुम्ही ॲज अ न स्टाफ नर्स म्हणून काम करणार तर कुठल्याही रोगाची आपण डॉक्टर जेव्हा सांगतील ते त्यांच्या हिशोबाने किंवा ह्याच्याने सांगतात आपण रुग्णाला समजून घ्यायचं आहे आपण एखाद्या रु कुठलाही आजार झाला तर रे तुला हा आजार झाला आहे असं आपण त्यांना नाही सांगू शकत ते डॉक्टर समजावून सांगतात आणि जर वेळ आली तर ते सिच्युएशन खूप छानपैकी हँडल करता आली पाहिजे उ उगाच सांगून मन म्हणजे लोकाचं काही लोक शॉकमध्ये सुद्धा जातात बेशुद्ध होतात ऐकून का त्यांच्या मानसिक कंडिशनवरती असतं किंवा बऱ्याचदा खूप लोक इमोशनल असतात अशी कोलॅप्स होतात ते त्याच्यामुळे सांगताना त्यांना बसवून वगैरे सांगायचं असतं तो नंतरचा प्रश्न झाला पण ते डॉक्टर कधी कधी तुम्हाला प्रायवेट हॉस्पिटलसाठी सांगते तर तिथे डॉक्टर सगळ्या गोष्टी करतात आपण त्यांची काळजी घ्यायचं त्यांच्यावरती उपचार करायचं कार्य आपण करायचं असतं डॉक्टरने दिलेलं प्रिस्क्रिप्शन असतात ते इमर्जन्सीमध्ये आपण काम करू शकतो पण बऱ्याचदा आपल्याला डॉक्टरांना विचारून गोष्टी फॉलो करायच्या असतात कारण त्यांनी जी डिग्री घेतलेली असतात तर त्यांना सगळं नॉलेज असतं तर आपण पुढे बघूया त्यांचं मनोधैर्य वाढवून मगच प्रथम आई नातेवाईकांना रुग्णांच्या आजारपणाची व त्याच्या गांभीर्याची कल्पना द्यावी त्यावर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेची अथवा किमोथेरपीची माहिती द्यायची असते याचबरोबर उपचारावर कोणत्या जबाबदारी अगदी सोप्या व समजतील अशा भाषा समजावून सांगाव्यात त्यामुळे नातेवाईकच रुग्णाला व्यवस्थितपणे समजून घेतात व किमोथेरपी दिल्यानंतर घरी घेऊन जातात व परत दाखवण्यास त्याने आवश्यक आहे पटवून देऊन त्यांची वेळ तपासणी करून घेतात आता आपण किमो द्यायचा आता पेशंट तर स्वतः येणार नाही नातेवाईकांना समजून मग नातेवाईक येतात आणि मग ते उपचार करण्यास रुग्णाला घेऊन येणे घेऊन जाणे ह्या प्रक्रिया करतात आता अजून काय काळजी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये तर ही औषधे काही प्रमाणात नेहमीच्या आरोग्यसंपन्न पेशी नाही मारतात परंतु कॅन्सरच्या पेशींना पेशी, पेशी भराभर वाढत असल्याने त्यांच्या ह्या औषधाचा अधिक परिणाम होतो ही औषधे काही प्रमाणात ज्या हेल्थ चांगल्या ज्या पेशी असतात निरोगी त्यांनाही मारतात किमोचं औषधं त्यामुळे कॅन्सरच्या पेशी भरावर वाढत असल्याने त्यांच्या ह्या औषधाचा अधिक परिणाम होतो त्याच्यानंतर दुसरा ह्या औषधांचा डोस रुग्णांच्या वजन उंचीप्रमाणे प्रमाणात द्यावा लागतो या औषधांचा वजन म्हणजे डोस आहे तो वजन उंचीप्रमाणे द्यावा लागतो नाहीतर आरोग्यसंपन्न पेशी मारण्याचा संभव वाढतो बहुतेक वेळा दोन किंवा तीन औषधे एकाच वेळी किंवा एकानंतर दुसऱ्या अशा रीतीने दिल्यानंतर औषधांचे दुष्परिणाम कमी कमी होतात त्याच्यानंतर तिसरा आहे किमोथेरपी उपचार चालू असताना रक्त लिव्हर मूत्रपिंड हृदय अस्थितील मज्जा अवयवांच्या कार्यात किमोथेरपी उपचारांच्या दुष्परिणामामुळे बिघाड होत नाही याकडे तपासणी व योग्य त्या लॅबोरेटरी टेस्ट करून बारकाईने सतत लक्ष ठेवावे लागते किमोथेरपीची जे औषधं चालू असतात त्याच्याने का होतं रुग्णाचं रक्त आहे रुद्र म्हणजे लिव्हर आहे हार्ट आहे त्याच्यानंतर मज्जा व आव इतर अवयवांच्या कार्यात किमोथेरपीने बिघाड निर्माण होतो तर त्याकडेही टेस्ट करून लॅबोरेटरीमध्ये आपलं लक्ष ठेवायचं आहे किंवा जरूर लागल्यास रक्त प्लेटलेट किंवा ल्युकोजसाठी यांचे ट्रान्सफ्युजन द्यावे लागते लागल्यास रक्त द्यावं लागतं प्लेटलेट द्यावं लागतं त्याचं ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं जंतूमुळे संसर्गजन्य रोग झाल्यास अँटीबायोटिकचा वापर करावा लागतं जंतूमुळे जर संसर्गजन्य रोग झाला त्या अँटीबायोटिकचा वापर करावा लागतो तर त्याच्यामध्ये किमोथेरपीमध्ये कोणती औषधे नेहमी वापरत असलेली औषधं तर किमोथेरपीतील औषधे ॲलिकलेटिंग एजंट्स प्लॉटिनमचे कल्प अँटीबायोटिक्स अँटीटॅबोलाईट्स मायटॉटिक स्पिंडल्स इनहिबिटर्स हार्मोन्स त्याचे वर्ग आहेत सायटॉक्सॉन एक मिनटं एनडॉक्सॉन क्लोराम्युविसील सिस प्लॅटिनम कार्बोप्लॅटिन ॲड्रिमायसिन ब्लिफोमायसिन त्याच्यानंतर मेथोट्रॅक्सिस हायड्रॉक्सियुरिया एल ॲस्पिरेनिएच त्याच्यानंतर आहे विन क्रिस्टिन विन ब्लास्टिन आणि शेवटचं आहे कॉटिकोस्ट्रॉइट्स तर अशा प्रकारे कॅन्सरमध्ये वापरले देणारी औषधं आहेत केश पेशंटची अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे न व्याख्या त्याची आहे तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता तुमच्याकडे अजून टिप्स असतील तर तुमच्या नर्सिंग ट्यूचरने दिलेल्या त्याही ॲड करू शकता बुक्समध्ये काय असतील किंवा तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता किमोथेरिपी जी आहे किंवा क कर्करोगाचा जो उपचार आहे तर त्याच्यासाठी जे डॉक्टर असतात ते ऑन्कोलॉजिस्ट असतात नॉर्मल डॉक्टर त्याला ट्रीटमेंट करत नाही कॅन्सरचे वेगळे स्पेशालिस्ट कॅन्सरचे वेगळे सिस्टर हे सगळे वेगळे असतात आपण नॉर्मल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट ह्याची होत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे किमोथेरिपी आहे तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही माहीत असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि लवकरच भेटणार तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा राहा धन्यवाद